मी काय काय कृष्ण कृत्य केलेत ना ती जर लोकांना कळली ना तर लोकांचा नात्यांवरचा विश्वास उडून जाईल. एका सुरेचा आपल्या सासऱ्यावरचा, एका वहिनीचा आपल्या दिरावरचा, एका पुतण्याचा आपल्या काकावरचा आणि एका भावाचा आपल्या भावावरचा विश्वास उडून जाईल. जी काही शिक्षा द्यायची ती मला इच्छा दे, आपण मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. काका कोणीही पुढे येऊ नका. हा माझा आणि सावी मधला मामला आहे. विजय पुढे येऊ नकोस. तू जर पुढे आलास तर हिचा जीव घेईन मी. तुम्ही माझ्या बापांचा पाढा वाचलात, आसुडाचे फटके दिलेत आणि हिशेब चुकता केलात, पण अजूनही हिशेब पूर्णपणे चुकता झालेला नाहीये. हिशेब तेव्हा चुकता होईल जेव्हा बाकी शून्य असेल, आणि ती शून्य मी करीन. मी सावी, तो हिशेब तू चुकता कर, बाकी तू शून्य कर. हे बघ सावे, तू जर मला पोलिसांच्या ताब्यात दिलंस तर भाव्यांची अब्रू वेशेवर टांगली जाईल. हवं तर मी स्वतः तुला लिहून देतो ना की माझ्या मृत्यूला मीच कारणीभूत आहे, मीच जबाबदार आहे म्हणून. मृत्यू? हो हो. हे बघ सावे, हे घे मला मला मार ना तू, हे घे, माझा वध कर, संपून टाक माझं पापी जीवन. त्या महिषासूर मर्दिनीनं महिषासुराचा वध केला होता तसा तू माझा वध कर आणि मला मुक्ती दे. त्या नागेश्वरानंतर हा विनायक जन्माला आला, आता पुढच्या पिढीत कोणीही तसा जन्माला येऊ नये. एक हे मार, वध कर माझा. नाही, मी नाही मारणार तुम्हाला. तुम्ही घरच्यांना छळून नात्यांचा जो काय अपमान केलाय त्याची शिक्षा दिली आहे मी तुम्हाला. कायदा नाही हातात घेणार मी. मी नाही मारणार तुम्हाला. तो कायद्याचा हक्क आहे, माझा नाही. कायदाच शिक्षा देईल तुम्हाला आणि ती शिक्षा पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला मुक्तीही नाही मिळणार. निदान मला तुझ्या पायांवर लोटांगण घालू दे, त्या भाव्यांच्या देवीला शेवटचं वंदन करू दे. म्हणजे काय करताय? या नालायक विनायकाची शेवटची इच्छा तरी पूर्ण कर सावी. माझी काळजी करू नका, काय होणार नाही मला. मामांच्या पळाला त्यांना पकडा, जा. साहेब त्रास होते का? आता मी तुला सोडणार नाही, तुला ठार मारलाच पाहिजे. तुझ्यासारखा माणूस कधीच सुधारू शकत नाही. अरे किती नीच असशील तू, पश्चातापाचं नाटक करून सावीला खाली पाडलंस. याचाही विचार केला नाही की तुझ्या पोटात एक बाळ आहे म्हणून. आता वर नरकात जाऊनच प्रायश्चित्त व्यक्त कर. सोड मला, आज मी याला जिवंत ठेवणार नाही. नाही विजय, काही झालं तरी मी तुला काकाला मारू देणार नाही. तुला आता पुळक आलोय याचा, इतके दिवस कुठे दडी मारून बसला होतास. अरे याने फक्त सावीलाच नाही अप्पांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. आज मी याला सोडणार नाही, मग कुणीही मध्ये पडू दे. तू मध्ये पडलास ना तर तुझीही काही करणार नाही. विजय तुला मारायचंच असेल तर मला मार हवं तेवढं, पण तुला याला मारू देणार नाही मी.
तुला समजत कसं नाहीये? याला याच्या कर्मांची शिक्षा मिळणारच आहे, पण याला मारून याच्या हत्येचं पाप तू तुझ्या डोक्यावर का घेतोयस? तू का गुन्हेगार म्हणतोयस? विजय, कायदा हातात घेऊ नकोस. अरे, तुला खुनी म्हणून शिक्षा झाल्यानंतर घरच्यांनी करायचं काय? विचार कर, आईचा विचार कर, सावीचा, तुम्हाला होणाऱ्या बाळाचा विचार कर. सोड, हे बघ पोलिसही आलेच. काका, रागावू नकोस. आज माझ्यामुळे वाचलास तू, नाही तर विजयनं जीवच घेतला असता तुझा. अरे, खूप मस्ती आहे ना तुझ्या अंगात. आता बघ, तुझं सगळं माज उतरवतो की नाही. चल. आज अडकलोय मी, पण ही परिस्थिती कायम राहणार नाहीये. जगातला कुठलाही तुरुंग मला फार दिवस अडकवू शकणार नाही. मी सुटेन, आणि ज्या क्षणी सुटेन तो दिवस या घराच्या नाशाचा असेल, माझ्या अपमानाचा, मला केलेल्या प्रत्येक जखमेचा सूड घेईन मी. मामांचा हात पकडून मामांजींचा जीव वाचवलात हे योग्यच केलं, पण मामांजींना कशाला पकडून ठेवलं? त्यांना पळून जायला मदत का नाही केली तुम्ही? मूर्ख आहेस का तू? काकाला पळून जायला मदत केली असती तर आपणच गोत्यात आलो असतो. म्हणजे जर काका पळून पळून कुठे आणि किती पळाला असता, शेवटी पोलिसांनी पकडलाच असता ना त्याला. म्हणून मीच त्याला पकडून देऊन विजयच्या मनात माझ्याविषयी कायमचा विश्वास निर्माण करून दिला, आणि काकालाही जाणीव करून दिली. माझ्यामुळे वाचलास, नाही तर विजयनं जीवच घेतला असता तुझा. नीट विचार कर उर्मिले. काका तुरुंगात जाणार, त्याला शिक्षा होणार, मग आपलं काय? या घरानं आपल्याला आपलं म्हणावं, आपलं मानाचं स्थान या घरामध्ये पुन्हा एकदा बळकट व्हावं म्हणून मला हे सगळं करावं लागलं. खरंच बरोबर केलं तुम्ही. अगदी मामांजींच्या पावलावर पाऊल टाकून चाललाय. काका पुतणे शोभताय खरे. खर तर उर्मिले, काका पकडला जावा असं मला मुळीच वाटत नव्हतं, पण करणार काय, माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. पण त्याला पकडून दिलं नसतं तर त्याचा साथीदार म्हणून मला घराबाहेर जावं लागलं असत, आणि जर घरात राहिलो असतो तर सतत संशयाच्या छायेत राहावं लागलं असत. आता हे सगळं करून आपलं ह्या घरातलं स्थान पुन्हा एकदा बळकट केलं मी. जे झालंय ते योग्यच झालं, कारण मामांजी गेल्यानंतर सावीला या घरात रान मोकळं मिळालं असत. आता तू काकाला विसर, त्याचा ह्या घरातला अध्याय संपला. या घरात सदानंदचा नवा अध्याय सुरू व्हायला हवा. सदानंद आणि उर्मिलाचा नवा अध्याय सुरू व्हायला हवा. सबस्क्राइब करायला विसरू नका.